शाळेत असताना तुम्ही कोनमापक वापरून वेगवेगळे कोन मोजलेच असतील. कोनांचा अनुभव तुम्हाला त्याच्यातनं आलाच असेल. आज आपण इथे तोच अनुभव वेगळ्या प्रकाराने बघणार आहोत. सुताराने टाकलेल्या लाकडी तुकड्यातून ह्या पाचरी तयार केलेल्या आहेत. ह्या दोन काटकोन त्रिकोणाच्या लाकडी पाचरी आणि ह्या दोन्ही पाचरी एकरूप आहेत, त्याच्यामुळे त्या जर एकावर एक अशा ठेवल्या तर आपल्याला आयत मिळतो. पण समजा जर हे त्रिकोण एकरूप नसतील तर आपल्याला आयत मिळणार नाही, तर चार बाजू असलेला चौकोन म्हणजे चतुर्भुज मिळेल. या दोन काटकोन त्रिकोणांनी आपला आयत तयार झाला. आणि ह्या जर काटकोन त्रिकोणांना मी वेगळं केलं तर त्याचा समद्विभुज त्रिकोण तयार होऊ शकतो. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार हा देखील समद्विभुज त्रिकोण आहे, म्हणजे हे जे दोन कोन आहेत ह्याच्यातले हे सारखे आहेत, म्हणून हा समद्विभुज त्रिकोण. त्याच्यातून अजून बऱ्याच वस्तू तुम्हाला तयार करता येतील. ह्या दोन्ही याचा मिळून एक पाचर किंवा एक कोन तयार करता येईल तुम्हाला. या दोन एकरूप काटकोन त्रिकोणांच्या अजून वेगवेगळ्या आकृत्या तयार करता येतील. उदाहरणार्थ हे जर मी अशा तऱ्हेने ठेवलं तर आता समांतरभुज चौकोन तयार झाला. ही बाजू ह्याला समांतर आहे आणि ही बाजू ह्याला समांतर आहे. ह्या दोन त्रिकोणातली एक बाजू एकरूप आहे, त्याच्यामुळे हा चौरस तयार झाला आहे. आणि ही बाजू आणि ही बाजू एकमेकांना समांतर आहे, ह्याला आपण समलंब चौकोन म्हणतो. पण जर मी हे असं ठेवलं तर मात्र ही आणि ही बाजू समांतर नाही आणि हा समलंब चौकोन नाही. हा चौकोन आहे, कुठलाही चौकोन आहे, ज्याला आपण क्वाड्रिलॅटरल म्हणतो, पण ह्याला कुठलेच विशिष्ट गुणधर्म नाहीत. बघा तुम्ही निसर्गातनं मिळालेल्या लाकडापासून किती वेगवेगळ्या वस्तू तयार करता येतात, त्याचे किती वेगवेगळे आकार तयार करता येतात. तुम्हाला अजून काही वेगवेगळे आकार सुचतात का? बघा बरं.